के कारण किसानों को जो नुकसान हुआ है उसका निरीक्षण करने गए विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने कहा कि अब परिस्थिति बेहद गंभीर है किसानों को मदद की जरूरत है वो बीमा की मांग कर रहे हैं जिसके चलते सरकार को इस मामले में जल्द से जल्द ध्यान देने की जरूरत है आगे उन्होंने सरकार पर आरोप लगाते हुए उन्हें विदर्भ और मराठवाड़ा विरोधी सरकार कहा शंबर टक्के तो नुकसान है शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे की आम्हाला सरसकट मदत करा विम्याचे देखील आम्हाला मदत करा तर विम्याचा बहात्तर तासाचा जो काही नियम आहे त्याच्यामुळे शेतकरी अडचणी देतोय आणि मला असं वाटतं की सरकारने जी काही पाहणी केली आहे त्याच्या आधारावरच विम्याची रक्कम मिळाली पाहिजे कारण आमच्या काळामध्ये या एकेका जिल्ह्याला चारशे पाचशे सहाशे आठशे कोटीपर्यंत विम्याचे पर्यंत विमा वीम्या मिळालेला आहे त्यामुळे आताच काय झालं की अचानक अशा प्रकारे विमा मिळत नाही त्यामुळे सरकार कुठेतरी कमी पडत आहे सरकारने तात्काळ लक्ष घालण्याची आवश्यकता आहे शेतकरी फार आक्रोशात आहे त्याला मदत केली पाहिजे आम्ही त्याकरताच इथे आलो आहे सरकार येत नसेल तर सरकारपर्यंत आवाज घेऊन जायची जबाबदारी आमची आहे म्हणून मी आणि प्रवीण दरेकर आम्ही दोन्ही विरोधी पक्ष नेते गेले चार दिवस फिरतोय आणि उद्या देखील आम्ही फिरत राहणार आहोत आणि या सगळ्या मराठवाड्याची असेल विदर्भाची असेल ही सगळी परिस्थिती ही सरकारपर्यंत पोहोचवणार आणि केवळ पोचवून थांबणार नाही सरकारने जर मदत दिली नाही तर याच्या विरुद्ध आंदोलन देखील आम्ही